आता स्टेशनवर जातो आम्ही, गाडी थांबलेली स्टेशन समोरून बेंगलोर गाडी येत आहे. हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग व्हिडिओ. तर आता आम्ही आज जाणार आहोत परभणीला. पुनमचा कान वगैरे दुखत आहे, एक आठवडा वगैरे झालं इथं सरकारी दवाखाना वगैरे झालं तर काही होई नाही झालं, त्यासाठी परभणीला जाणार आहोत सकाळच्या 8 रेल्वेनं. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, पुनम करत आहे आंघोळ, म्हणजे आवरत आहे तिचं. आवरणं झाल्याच्या नंतर 7:45 मिनटापासून घरून जायचं, 8 वगैरे रेल्वे आहे, तिकीट वगैरे काढायचं, मग हॉस्पिटल जायचं 9 जाताना परभणीला. तर जायचं आता सकाळचा टाईम वगैरे पडलेला आहे सध्या, तर थंडी वगैरे वाजत आहे सगळ्याच टायमाला, आता वगैरे कार पडलेले आहेत. आता स्टेशनवर जातो आम्ही, गाडी थांबलेली स्टेशन समोरून बेंगलोर गाडी येत आहे. परभणीची रेल्वे सुटली वगैरे वाटलं, पण तिकडून बेंगलोर गाडी नाही आली म्हणून आहे रेल्वे स्टेशनवरच. नाही तर गेलं म्हणलं, कामातून झालं, काम झालं. रेल्वे स्टेशनवर थांबल्या गाडी, तिकडून हे प्लॅटफॉर्म एक वर थांबल्या, परभणी जायचे 2 यायची राहिल्या. रेल्वेत येऊन बसलेला सध्या, तिकीट काढले 90 2 तिकीट, मागलं तिकीट सध्या रेल्वेचं बी. अजून बी बेंगलोर रेल्वे नाही आली, गाडी अर्धीच्या वरी भरलेली आहे आणि आहे डबे काही खुले आहेत, बसला तिथं खुलेच आहे सध्या. गाडी थांबलेली आहे स्टेशन 2 बेंगलोर गाडी येणार आहे समोरून. गाडी येत आहे रेल्वे स्टेशन मध्ये आलेली आहे, स्लो स्लो स्लो. थांबली रेल्वे, आता आमची रेल्वे आली परमाणे रेल्वे. तुमची गाडी हल्ली बेंगलोरू, आता आमची गाडी आली झाली, ही आली पहिल्यानंतर आणि पहिल्यांदा आली, आता आपली बी आली. संपली ती गाडी, आमची गाडी आलेली आहे सध्या. अर्धा घंटा लागला घरून, 7:45 निघालो, 8 इथं आलो. इथं आल्याच्या नंतर 15 गाडी लेट आली, आमची बेंगलोर गाडी आलेली नव्हती, बेंगलोर गाडी लेट येऊन ती पहिल्यांदा आली आणि आमची लेट नंतर आली. गाडी धरलेला आहे, स्पीड धरत आहे गाडी फास्ट. पाऊस वगैरे पडलेला आहे, सोयाबीन वगैरे इथं पाण्यात गेलेले आहेत. नांदेडमध्ये पाऊस वगैरे नाही, इकडे परभणी साईडला पाऊस पडलेला वाटतो. सोयाबीन वगैरे पाण्यात भिजलेलं होतं असं बघितलं. रेल्वे स्टेशन आलं परभणी रेल्वे स्टेशन. Yeah.
आले ल परभणी स्टेशनला हूँ आले रेल्वे थांबले तिकडे दुसरे काय रेल्वे जवळ जायचं हे नवीन बनत आहे एक नंबर वर पहिलेच रेल्वे होती दुसऱ्यावर आमची रेल्वे आले एक वर आलो प्लॅटफॉर्मवर आता इथून जायचं हॉस्पिटलला इथे जवळच आहे बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर 5 मिनिटात जाणं होते रेल्वे नांदेडला जात आहे सध्या परभणी ते नांदेड सांगत आहे गोंगाबी लोकल उतरले दोन्ही रेल्वे म्हणून रेल्वे पुलाला ते तिकडून तिकडे जायचं शिवाजी चौकला आम्हाला आता इकडे जायचं आणि तिथून बाहेर आलेलो आहे सध्या ऑटोवाले म्हणते नेऊ का इकडं नेऊ तिकडं काम झालेलं आहे कान वगैरे चेक केला डॉक्टर आणि यायच्या पहिलेच आलेले होते मग आता अजून रेल्वे स्टेशनला येत आहोत 10:30 गाडी आहे गावाकडलं ठीक आहे गावाकडलं 11 येते गायला तिथं वापस जायचं म्हणजे रेल्वे नाही यायचं रेल्वेने जायचं फक्त मधात 1 घंटा थांबावा लागते देशमुख डॉक्टरकडे आलो खाण्यासाठी इथं जवळच रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आता बघायचं रेल्वे किती वाजते 10:30 म्हणते ते यायचे येईन गावाकडलं येते फास्ट गाडी आहे आम्ही तिला आलेलो गाडी उभा आहे रेल्वे स्टेशनवर सध्या उभंच आहे कवा आणणार गावाकडला 9:10 ते येते परभणी किती वाजता आणणार मी सध्या तर उभाच आहे गावाकडला तर 2 मिनिटं मी थांबत नाही तर 10-15 मिनिट झालेलं आहे थांबलेले कवाल ते ट्रेन वगैरे आलेली आहे गाडी चालू झालेली आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो असते नाही गाडी केळीचे बाग कोकरणी काढता मग कोकण यायला थांबलेली 1 वर्षी झाली गाडी समोर म्हणजे गाडी येणार बी काही ना बी कौकच थांबले चायला मालगाडी आलेली आहे तिकडे साईड त्याच्यामुळे ट्रेन थांबलेली होती म्हणे इतकं लवकर लवकर हलाव ट्रेन आलेला गाव खेळला गाडी स्लो झाली आणलं गाडी ना आलेलं रेल्वे स्टेशनला उतरला वगैरे आता गाडी जाणार परायला आता मी जाणार घरी परभणीहून येणार लोकलही असतात दररोजचेच बरोबर गाडीला त्या टायमाला दुपारच्या टायमाला तीच गाडी दुपारी येते 4 वाजता त्याच टायमाला 4 वाजता गाडी गेलेच लोक दुपार टायमाला परभणीहून जात वापस आलेलं घरी ट्रेनमधून 2-3 घंट्यात गेलो 2-3 घंट्यात ट्रेननं जाणं बी झालं येणं बी झालं डॉक्टर वगैरे आलता
लवकर झालं, ट्रेन सफर भी झाला, जाणं येणं भी झालं. परभणीला गेलं नव्हतं, परळीला त्या दिवशी गेलो, आता परभणीला गेलो. आता दोन उद्या जायचं पुण्याला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा.